आणि दसरा मेळाव्याबाबतच्या या सगळ्या हालचालींबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही एक पोस्ट शेअर केली. काय म्हटलंय त्यांनी पाहूयात. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झालाय. त्यांच्या मनात गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठी जनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती आज महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण, हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे. म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठी जनांच्या वतीनं आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की दसऱ्याला आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावं. दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड रोखठोक ठाकरी शैलीतील वक्तृत्वाच्या तेजपुंज आविष्काराची जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्तान आतुरतेनं वाट पाहते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.